नमस्कार मंडळी, देशाला दिशा देणारा कणखर रांगडा तितकाच हळवा आपला महाराष्ट्र, याच महाराष्ट्राचं वर्णन करणारं राज्यगीत म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा। मित्रांनो, 19 फेब्रुवारी 2023 ला महाराष्ट्राचं स्वतःचं राज्यगीत मिळालं। काय आहे त्याचा इतिहास जाणून घेऊया थोडक्यात। जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कवी राजा बढे यांच्या लेखनीतून अवतरलं, तर कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांच्या वाणीमुळे हे गीत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं। श्रीनिवास खळे यांचं संगीत या गाण्याला लाभलं आहे। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली। यावेळी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गीत गायलं। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत उत्साह आणि प्रेरणा देणारं गीत आहे। या गीताला पूर्वी 4 चरण होते, यामध्ये बदल करून शाहीर साबळे यांनी हे गीत 3 चरणांचं बनवलं। 31 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र शासनानं या गीतावर संस्करण करून 2 चरणांचं गीत महाराष्ट्र राज्यगीत म्हणून जाहीर केलं। 19 फेब्रुवारीलाच हे गीत महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून अंगीकारण्यात आलं। मराठी शाहीर आणि लोकनाट्य कलावंत अशी शाहीर साबळे यांची ओळख होती। संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत त्यांचं योगदान मोठं होतं। त्यांच्यामुळेच हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात पोहोचलं। अनेक पुरस्कारांनी शाहीर साबळे यांचा सन्मान झाला होता। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा। धन्यवाद।